यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिच्या मुजोरीची आहे. ही मनोरमा खेडकर पुन्हा एकदा चर्चेत आहे. सध्या ही तुरुंगात जेलची हवा भोगती आहे, मात्र तुरुंगातही त्यांचा मिजाज काही कमी होताना दिसत नाहीये. त्यांनी पोलिसांकडे थेट चॉकलेट्सची मागणी केलेली आहे. पाहूयात तिच्या या मिजाजचा हा एक खास रिपोर्ट. तुरुंगातही मनोरमाचा मिजाज. मनोरमाची पोलिसांकडे चॉकलेटची डिमांड. मनोरमा बाईंच्या डिमांडनं पोलीसही हैराण. वादग्रस्त पूजा खेडकरची करामती आई मनोरमा खेडकर मुळशीतील शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी सध्या तुरुंगात आहे. मात्र तुरुंगातही मनोरमाबाईंचा मिजाज कमी व्हायला तयार नाही. मनोरमाबाईंनी तुरुंगात चक्क फळ आणि चॉकलेटची मागणी केली आहे. त्यांचे किस्से आता तुरुंगाबाहेर यायला सुरुवात झाली. मनोरमाबाईंकडून पोलिसांकडे फळ आणि चॉकलेटची मागणी. आंघोळीसाठी हवं गरम पाणी. कैद्यांसाठी असलेल्या जेवणाला मनोरमाबाईंचा नकार. मनोरमाबाईंनी केलेल्या या स्पेशल डिमांड पोलिसांनी मात्र धुडकावून लावल्या आहेत. तर दुसरीकडे मनोरमा खेडकरांच्या वादग्रस्त प्रकरणांची मालिका सुरूच आहे. त्यांच्या घटस्फोटाचाही वाद समोर आलाय. केंद्रानं मनोरमा आणि दिलीप खेडकरांच्या घटस्फोट प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता याची CID चौकशी होणार आहे. मात्र तरीही मनोरमा खेडकरांची मुजोरी काही कमी झालेली नाही. त्यामुळेच तुरुंगात गेल्यानंतरही त्यांना नको ते उद्योग सुस्त आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर तुरुंगात गेल्यानंतर देखील मनोरमा खेडकरची मिजाज काही कमी होत नाहीये. तर तिकडे वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चर्चा काही थांबत नाहीयेत. कारण आता पूजा खेडकर नॉट रिचेबल झालेल्या आहेत. पुणे पोलिसांनी 2 वेळा त्यांना नोटीस दिली, तरी सुद्धा पूजा खेडकर गैरहजर राहिलेल्या आहेत. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली, पण पूजा खेडकर या गैरहजर राहिल्या. तर दिल्लीत UPSC च्या तक्रारीनंतर अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.